पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यास जिल्हा परिषद प्रशासनाला यश आलेले नाही. कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीपुढे कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे आता 3 महिन्यांपासून हे कर्मचारी पगाराविनाच राबत आहेत. परंतु यास जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट करून घेताना ग्रामपंचायतीने आकृती बंधाप्रमाणे भरती केली की नाही यावरून महापालिकेत ग्रामपंचायतीतील कामगारांना समाविष्ट करण्यावरून घोड्याळले आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत त्यांचा पगार झालेला नव्हता. कामगार संघटनांच्या मोर्चानंतर तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी 6 महिने केलेल्या कामाचा मोबदला म्हणून 50 लाख रुपयांची रक्कम पगारापोटी कर्मचाऱ्यांना दिली. परंतु त्यानंतर 3 महिने हे कामगार पगाराविना काम करीत आहेत. कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेमलेल्या कोकण आयुक्तांच्या समितीत महापालिका आयुक्त सचिव आहेत. आयुक्तांनी रायगड जिल्हा परिषदेकडून कामगारांच्या भरतीबद्दल माहिती मागितली होती. बराच वेळ घेतल्यानंतर जिल्हा परिषदेने माहिती दिली, मात्र ही माहिती अपुरी असल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा पत्र पाठवून जिल्हा परिषदेला माहिती देण्याची विनंती केली आहे. कामगारांची भरती ग्रामपंचायतींच्या आकृती बंधानुसार केली असल्यास महापालिका या कामगारांना सामावून घेण्यास तयार आहे. मात्र याबाबतची कागदपत्रे जिल्हा परिषदेकडून आल्याशिवाय आम्ही ते करणार नाही अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.